महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामध्ये राज्य शासनाकडून मिळणाऱ्या भागभांडवलामधून 1 लाख रुपयेपर्यंतची थेट कर्जे उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. त्याच धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळास 1 लाख रुपयेपर्यंतची भेट योजना तात्काळ लागू करण्यात यावी अशी मागणी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला 1 लाख रुपयेपर्यंतची भेट योजना महात्मा फुले महामंडळाच्या धर्तीवर लागू करावी अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी केल्याबद्दल महाराष्ट्राचे अभिनंदन व्यक्त केलंय. महाराष्ट्रातील मातंग समाज हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे, तसेच आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असून या समाजाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना दिनांक 15 जुलै 1985 रोजी करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास 1 लाख रुपयेपर्यंतची थेट योजना महात्मा फुले महामंडळाच्या धर्तीवर चालू करावी आणि 2019 पर्यंतचं महामंडळाने दिलेलं समाजासाठी दिलेली जी कर्ज प्रकरणं आहेत ती पूर्णपणे माफ करावीत या भावनेने माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला, पण खऱ्या अर्थानं मातंग समाज हा शेतकरी नाही आहे तर तो शेतमजूर आहे, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना थेट होत नाही, त्यामुळे त्यांची कर्ज प्रकरणं माफ करावीत आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाला चांगला मोठ्या प्रमाणात 1000 कोटीचा निधी द्यावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठ्या प्रकारच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून चालू करता येतील. मी अध्यक्ष असताना गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये महामंडळामध्ये अनेक कामं झालेली, त्याच्यामध्ये 100 विद्यार्थी MPSC UPSCला पाठवणं असेल, त्याचबरोबर जन्मशताब्दी सोहळ्याच्या माध्यमातून टपाल तिकिटाचं उद्घाटन असेल, 10 कोटीचा निधी आपण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आणून 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्याचं प्रशिक्षण शिबिर आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कर्ज प्रकरणं आहेत, त्याचबरोबर चालू वर्षामध्ये 589 कर्ज प्रकरणं आणि 147 बीज भांडवलची प्रकरणं माझ्या माध्यमातून झाली, त्याच्यामध्ये 1,45,46,000 इतका निधी वितरण करण्यात आला. तर महामंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जी बँकांच्या माध्यमातून कर्ज दिली जातात त्या कर्जामध्ये शासकीय 2 जण हे जामीनदार म्हणून असतात, ती अट शिथिल करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही अध्यक्षांना मी करणार आहे. तर अशा प्रकारच्या योजना चालू करून महामंडळाच्या माध्यमातून समाजाला आणि इतर पोटजातींना जास्तीत जास्त फायदा व्हावा ह्या इंटेन्शननी येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. महामंडळाच्या माध्यमातून अनेक कामं प्रलंबित आहेत, ती करायची आहेत, अनेक योजना थांबलेल्या आहेत त्या पूर्णत्वास न्यायच्या आहेत, त्याचबरोबर मातंग समाजाच्या अनेक गोष्टी पूर्ण करण्याच्या इंटेन्शननी ही प्रेस कॉन्फरन्स होती. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अबकडं लवकरात लवकर लागू करावं, महाराष्ट्र शासनाने केंद्रात त्याचा प्रस्ताव पाठवाय ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही करणार आहोत.